सुखी समृद्ध जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आणि गोड अशा देत आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला तिळगुड घ्या गोड बोला अशी मनोकामना व्यक्त करत विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला तर अनेक महिलांनी आज काळ्या साड्या नेसून एकमेकींना संक्रांत वाण देऊन हा सण साजरा केला सोशल मीडियातही आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छांच्या पोस्ट फिरत होत्या सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर संक्रांतीचा सण साजरा होतो संक्रांतीच्या निमित्तानं आबालवृद्धांनी परस्परांना तिळगुळ घ्या गोड बोला असा संदेश देत चिंतन केलं तिळगुळ खरेदीसाठी आज ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती तर सुगड पूजनासाठी मातीची भांडी म्हणजेच सुगड बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती उसाचे गरे शेंगा गाजर अशा वस्तूंनाही आज मोठी मागणी होती मकर संक्रांत हा सण महिला वर्गात विशेष प्रिय आहे अनेक महिलांनी आज काळ्या साड्या नेसून देवघरात सुगड पूजन केलं काही ठिकाणी मातीच्या सुगडऐवजी तांब्याची छोटी सुगड पूजण्यात आली सुगड पूजनानंतर पोळीचा गोड नैवेद्यही करण्यात आला होता संक्रांतनिमित्त अनेक ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संक्रांतीला काळ्या साड्या परिधान करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागलीय त्यामुळं ऑफिसेसमध्ये कार्यरत असणाऱ्या बहुतांश महिलांनी काळ्या साड्या नेसून एकमेकींना तिळगुळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या श्री अंबाबाई मंदिरात आज मकर संक्रांती निमित्त मोठी गर्दी झाली होती श्री अंबाबाईला तिळगुळाचे दागिने परिधान करून अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती महिलांनी तिळगुळ आणि संक्रांतीचं वाण अर्पण करून देवीची मनोभावे पूजा केली मकर संक्रांतीनिमित्त आज दिवसभर सोशल मीडियावरून शुभेच्छा संदेश फिरत होते